नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सुक्कं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही 1 किलो चिकन घेतलेलं आहे, हा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा, छोटा अर्धा चमचा हळद, ही आपली घरची हळद आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा लावलेली आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, आणि ही चांगलं मिक्स करून घ्यायची आपल्याला। हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे, तर ही आपल्याला अर्धा तासासाठी असंच ठेवायचं आहे। सुक्कं चिकनसाठी आपल्याला बघा, 1 चमचा धने घेतलेले आहेत, भाजून घेतलेत बघा, ह्या चमच्याने 1 चमचा घेतलेले आहेत, आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, ह्या चमच्यानं अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, सुक्कं खोबरं घेतलेलं आहे भाजून, अर्धी वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे, असे तुकडे करून मी भाजून घेतलेले। जास्त असं काळं करायचं नाहीये। मसाल्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे बघा, 1 स्टारफुल आहे, 2 दालचिनीचे तुकडे आहेत बघा, 1 साधी विलायची आहे, आणि 4 लवंगा आणि 4 मिरी आहेत बघा। हा सगळा मसाला मी एकत्र बारीक करणार आहे। मसाला बघा, मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे, सुक्क खोबरं आणि जो मसाला मी भाजलेला तो सगळा बारीक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बघा होतो, अर्धा तास झालाय बघा मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं। कढई ठेवलेली आहे आणि कढई चांगली बघा गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। आणि तेल तुम्ही आवडीप्रमाणे टाका, कमी जास्त, चिकन म्हणलं की थोडंसं तेल जास्त असावं। आता हे तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते आणि मोठ्या आकाराचे बघा 2 कांदे घेतलेले, तसे बघा एकदम बारीक कापून घ्यायचे। आता कांदा पण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचा, अजून लाल करायचे। आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद, एकदम छोटा चमचा आहे बघा, आणि ही आलं आणि लसूण कुटून घेतलेलं एकदम बारीक, पेस्ट केली तरी पण चालेल। 1 गड्डी लसूण आहे आणि 1 इंच आलं आहे। आता हे चांगलं बघा कलर चेंज होतो सगळं भाजून घ्यायचं आहे। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा, पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये बघा 1 मोठ्या आकाराचं तंबट असं एकदम बारीक कापायचं। आता हे परतून घेऊया। तंबाटं टाकल्यानंतर बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे बघा आपला कोल्हापुरी मसाला, कोल्हापुरी मसाला जर तुमच्याकडे नसेल तर मिरची पावडर टाकली तरी चालेल, आणि 1/2 चमचा गरम मसाला पावडर, हा छोटा चमचा आहे। आता हे थोडंसं आपण परतून घेऊया। मसाला टाकल्यानंतर बघा हे परतून घेतलेलं आहे। आता गॅस बारीक करते, आणि ह्याच्यामध्ये बघा मिक्सरमध्ये आपण खोबरं आणि बाकीचं साहित्य केलं होतं बारीक, ते टाकून घ्यायचं आणि परतून घेऊया। परतून घेतलं आहे बघा असं, अशा पद्धतीत एकदम परतून घ्यायचं चांगलं। आता ह्याला तेल सुटायला लागले। आता ह्याच्यामध्ये जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ना, ते चिकन टाकून घ्यायचं। ह्याला मीठ लावलं होतं, तुम्ही चवीनुसार टाका, कारण मी जेवढं मीठ लावलं आहे तेवढं पुष्कळ झालं होतं, जर लागलं तर तुम्ही परत टाका। आता हे मी परतून घेते। मसाल्यामध्ये बघा हे चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे, आणि गॅस आपला बारीक आहे। आता हे बारीक गॅसवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि शिजून द्यायचं, कारण ह्याला पाणी सुटतं। तुम्हाला मी दाखवते किती पाणी सुटतं ते। बारीक गॅसवर बघा 10 मिनटं मी झाकून ठेवलं होतं, तर बघा एवढं पाणी सुटलेलं आहे, कारण आपण जे मीठ टाकतो ना त्याला पाणी सुटतं। चवीनुसार मीठ टाका तुम्ही, आणि जर तुमचं एवढं पाणी नाही सुटलं तर मग थोडंसं गरम पाणी टाका, पण मिठाला पाणी सुटतं। आता ह्याच्यामध्येच आपल्याला हे चिकन बारीक गॅसवर एकदम आपल्याला शिजवून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। जरी तुम्ही लसूण आणि आल्याबरोबर जर बारीक केली तरी पण चालते, पण मी कुटून घातलं आहे त्यामुळे ना चव छान येते। आता ह्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदम बारीक गॅस करून आता ही शिजून देऊ। एवढ्या पाण्यामध्ये चिकन शिजतं। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं, बघा किती मस्त असं झालेलं आहे ना। आपण यात थोडंसुद्धा पाणी टाकलं नाही, त्याच पाण्यामध्ये बघा हे चिकन असं शिजलेलं आहे एकदम मस्त असं, आणि सुक्कं चिकन आहे बघा ही एकदम। रेसिपी बघितली की लाईक करा आणि तुम्ही एकदा करून बघा, एकदम झणझणीत असं एकदम टेस्टी असं हे चिकन झालेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।